हॅलो माय डिअर व्ह्यूअर, महाराष्ट्र शासनाकडून आलेली सरळ सेवेच्या भरतीविषयी खूप महत्वाची जाहिरात मी तुमच्या समोर घेऊन आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे, जी की सरळ सेवा अंतर्गत ही रिक्त सरळ सेवेने भरण्याबाबत काही पदे भरण्याबाबत त्यांनी हे निवेदन काढलेलं आहे, ज्यामध्ये वर्ग 4 म्हणजे गट ड ची पोस्ट फिलअप करायची आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेत गट ड म्हणजे वर्ग 4 संवर्गातील खालील प्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने म्हणजे कम्प्युटर बेस्ड स्पर्धा परीक्षेसाठी दिनांक 31/10 पासून ते दिनांक 31/10 पासून ते दिनांक 20/11/2024 रात्री 23:59 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. फक्त कम्प्युटर बेस्ड पद्धतीने ही एक्झाम त्यांची होणार आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये हे होणार आहे. सदरची पूर्ण प्रक्रिया IBPS या कंपनी मार्फत करण्यात येणार आहे, म्हणजे IBPS या कंपनीकडून ही सरळ सेवा भरती आहे, आरोग्य विभागाची आहे. यामध्ये ही जी अधिकृत संकेतस्थळ त्यांनी दिलेला आहे www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल, म्हणजे ही जाहिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांस प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. खूप सगळे पद त्यांनी इथे दिलेले आहे. ग्रुप 4 म्हणजे गट ड चे ही पद आहेत. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. तर यामध्ये फर्स्ट पोस्ट आहे प्रयोगशाळा परिचक. महाविद्यालयामध्ये प्रयोगशाळा परिचक जे असतात त्यांची ही पोस्ट आहे. यामध्ये संस्थेचे नाव आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, आणि यांचं जे वेतन आहे ते S6 पद्धतीने होणार आहे, म्हणजे 19,900 ते 63,200 पर्यंत यांचं मानधन असणार आहे. एकूण जी पदं आहेत रिक्त ती 2 आहेत. त्यानंतर शिपाईसाठी महाविद्यालय लेवलचं हे पोस्ट आहे. राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर हेच असणार आहे. S1 ची पोस्ट आहे आणि 15,000 ते 47,600 याचं वेतन असणार आहे, जे की 3 पद यामध्ये आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे मदतनीस. रुग्णालयामध्ये जे मदतनीस असतात त्यांची ही पोस्ट आहे. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी ही पद भरणार आहे. 15,000 ते 47,600 एक पोस्ट या ठिकाणी आहे. किरण परिचारिक सेम ठिकाण आहे. S1 च हे पोस्ट आहे 15,000 ते 47,600 साठी, आणि एक पोस्ट रिकामी आहे. शिपाई रुग्णालयामध्ये छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे. 15,000 ते 47,600 S1 च ग्रेड च या ठिकाणी हे पेमेंट असणार आहे, आणि 8 पद त्या ठिकाणी आहे. प्रयोगशाळा परिचर म्हणजेच प्रयोगशाळा परिचर रुग्णालय लेवल मध्ये या ठिकाणी असणार आहे. सेम पोस्टिंग आहे आणि यामध्ये S6 म्हणजे 19,900 ते 63,200 पर्यंत पेमेंट मिळणार आहे, जे की 3 या ठिकाणी पोस्टिंग आहेत. रक्तपेढी परिचर रुग्णालयामध्ये असणारे जे रक्तपेढी परिचर असणार आहे त्यांची ही पोस्ट आहे. सेम पोस्टिंग होणार आहे. 15,000 ते 47,600 हे पे स्केल असणार आहे, आणि 4 पद या ठिकाणी रिकामी आहेत. अपघात सेवक रुग्णालयामध्ये असणार आहे, तर त्यांचं जे पेमेंट असणार आहे ते 15,000 ते 47,600
आणि पाच पोस्ट या ठिकाणी आहे. बाह्य रुग्णालय सेवक, रुग्णालय सेवक बाह्य रुग्णालय मध्ये, तर या ठिकाणी सेम पोस्टिंग आहे आणि 15,000 ते 47,600 पेमेंट असणार आहे. 7 पोस्टिंग या ठिकाणी आहे. कक्ष सेवक सेम पोस्टिंग आहे, 15,000 ते 47,600 आणि 56 या ठिकाणी जागा आहेत. हे टोटल पद आहेत 102. तर खूप मोठी आणि महत्वाची भरती आहे फ्रेंड्स. सरळ सेवा पद्धतीने ही भरती होणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट तिथे होणार आहे, सीबीटी टेस्ट. आणि ही जी टेस्ट होणार आहे ती IBPS ही कंपनी घेणार आहेत. परीक्षा दिनांक या ही जी त्यांनी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी परीक्षा दिनांक ते प्रसिद्ध करणार आहेत. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तर हे जे अर्ज आहेत त्याची जाहिरात या लिंकवर उपलब्ध आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही जाहिरात या ठिकाणावरून डाउनलोड करून घेऊ शकतात. पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. खूप सगळ्या तरतुदी आहेत. तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या, व्यवस्थित ते वाचून घ्या. पदभरती आणि आरक्षणाविषयी काय नियम आहेत, खेळाडूंचं काय आरक्षणाविषयी नियम आहेत, ते सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. दिव्यांग आरक्षणाविषयी दिलेलं आहे, अनाथ आरक्षणाविषयी दिलेलं आहे, माजी सैनिक यांच्या आरक्षणाविषयी सुद्धा त्या ठिकाणी डिटेलमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण म्हणजे सर्व पद्धतीच्या आरक्षणासाठी या ठिकाणी माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी असणार आहे, जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच HSC शास्त्र म्हणजे विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेलं असावं. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हतेसाठी या ठिकाणी तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव असल्यास आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेली माजी सैनिक SSC उत्तीर्ण म्हणजे फ्रेंड हे जी पोस्ट आहेत ते 10वी आणि 12वी यांच्या पदावर यांच्या बेसवर हे भरती होणार आहे. सरळ सेवा पद्धतीने होणार आहे. फक्त सीबीटी बेस्ड यांची एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला डायरेक्टली रिक्रूट केलं जाणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी जे एज लिमिट आहे ते एज लिमिट सर्व पदांसाठी दिलेलं आहे. महिलांसाठी 18 ते 38 वर्ष असणार आहे. माजी सैनिकांसाठी सेवा कालावधी +3 वर्ष, तथापि उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षे या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे. मागासवर्गीय किंवा खेळाडू अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये 18 ते 43 वर्ष असणार आहे. त्यानंतर हे बाकीचे जे आहेत प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्यासाठी 18 ते 45 वर्ष असणार आहे. अंशकालीनसाठी 18 ते 55 वर्ष असणार आहे. 18 ते 38 वर्ष सर्वसाधारणसाठी असणार आहे. यानंतर आवश्यक वयोमर्यादासाठी या ठिकाणी काही निकष त्यांनी दिलेले आहेत. तर हे निकष तुम्ही नंतर वाचून घेऊ शकतात PDF डाउनलोड करून. त्यानंतर जी महत्वाची नोटिफिकेशन महत्वाचा पॉइंट तुम्हाला यामध्ये मला सांगायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी परीक्षा ही कम्प्युटराइज बेस्ड होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. तर जास्त सत्रांमध्ये परीक्षा आयोजित केल्या जाईल. त्यानंतर नॉर्मलायझेशन पद्धतीने IBPS कंपनीकडून नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट त्यांचा प्रसिद्ध होणार आहे आणि नंतर तुमची डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी काही त्यांनी नंतर बाकीचे महत्वाचे जे पॉइंट आहे ते नंतर तुम्ही वाचून घेऊ शकतात. महत्वाचं जे तुम्हाला या जाहिरातीमध्ये मला सांगायचं आहे तर अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया व त्याचा कालावधी. तर जाहिरात प्रसिद्ध होण्याची जी दिनांक आहे ही जाहिरात 11/10/2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने यांचे अर्ज नोंदणी सुरू होणार आहेत 31/10/2024 ला. फ्रेंड तुम्ही या पुढे कधीही हा व्हिडिओ 31/10 पर्यंत जर ऐकत असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की अर्ज अजून सुरू झालेला नाहीये, जो की 31/10/2024 ला सुरू होणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो असणार आहे तो 20/11/2024 ला रात्री 12 वाजेपर्यंत हा फॉर्म चालणार आहे. तर 31 ला स्टार्ट होतोय, 20/11 पर्यंत चालणार आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 21 डेज मिळत आहे, 21 दिवस तुम्हाला मिळत आहे फॉर्म भरण्यासाठी. यासाठी तुम्हाला जर सपोज डॉक्युमेंट काही मिळवायचे असेल तर आजपासूनच स्टार्ट करा. जातीचे प्रमाणपत्र असेल, वैधता असेल किंवा नॉन क्रिमिलेअर असेल, डोमेसाईल असेल, बाकीचे महत्वाचे जे डॉक्युमेंट असतात ते मिळवून ठेवण्यासाठी तुम्हाला हा वेळ भेटणार आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख जी असणार आहे ती 20/11/2024 असणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या आधी 10 दिवस. तर परीक्षेची जी दिनांक आहे ती ते या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करणार आहे, जे की मी तुम्हाला आधीच ऑफिशियल वेबसाईट सांगितलेली आहे. आणि यावर ज्या वेळेस ती दिनांक परीक्षेची दिनांक ते प्रसिद्ध करतील त्या दिनांकाच्या 10 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात सिलेक्ट करणार त्या जिल्ह्यामध्ये तुमची एग्जाम होणार आहे. त्यानंतर सरळ सेवा पद्धतीने बाकीचे सरळ सेवा पद्धतीचे ज्या एग्जाम्स असतात त्यांचे जे नियम्स असतात त्या सगळ्यांच्या अधीन राहून तुम्हाला या ठिकाणी रिक्रूट करण्यात येणार आहे. या ठिकाणी या टेबलमध्ये त्यांनी अजून काही माहिती दिलेली आहे रिलेटेड टू प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय पदाचे जे नाव आहे आणि त्यांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. 6 पोस्ट आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी काय किती पद आहेत ते दिलेलं आहे. त्यानंतर शिपाईसाठी या पदासाठी कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मदतनीस साठी, म्हणजे प्रत्येक पोस्ट साठी या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन. तर हे तुम्ही ही जी PDF आहे ही डाउनलोड करून ऑफिशियल वेबसाइट ला ही उपलब्ध आहे, डाउनलोड करून तुम्ही ही डिटेल मध्ये वाचून घ्या, जेणेकरून 31 तारखेपर्यंत तुम्ही रेडी होणार आहे आहात फॉर्म भरण्यासाठी. 31 तारखेला ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू करणार आहेत आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्या ठिकाणी सिलॅबस सुद्धा दिला जाणार आहे रिलेटेड टू ते कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट घेणार आहे त्या टेस्टचं कोणत्या पद्धतीमध्ये एग्जाम असणार आहे. जास्त करून गट ड साठी ज्या सरळ सेवा एग्जाम होतात त्याच पद्धतीची एग्जाम या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि तुमची रिक्रूटमेंट केली जाणार आहे. तर फ्रेंड आय गेस हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह झाला असेल. महत्वाची नोटीस आहे, गव्हर्नमेंट जॉब या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, सरळ सेवा भरती आहे. तर या पदासाठी अप्लाय करायला विसरू नका. जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपला चॅनल SA एज्युकेशनला सबस्क्राईब करा.